ठीक है. नेक्स्ट पॉइंट बघा, क्लासिफिकेशन. भरपूर प्रकारचं क्लासिफिकेशन बघितलं आपण, ठीक आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट ऑन द बेसिस ऑफ सॉल्युबिलिटी. तर सॉल्युबिलिटी नुसार दोन आहेत, एक म्हणजे शुगर्स आणि दुसरं म्हणजे नॉन शुगर. अगदी सिंपल आहे, तुम्ही वाचून पण समजून घेऊ शकता. शुगर म्हणजे जे काही असणार आहे स्वीट इन टेस्ट, ओके. नॉन शुगर नॉट स्वीट इन टेस्ट, बरोबर. त्याच्यानंतर शुगर सार क्रिस्टलाइन माहिती आपल्याला, ओके. त्याच्यानंतर नॉन शुगर सार अमॉर्फस, स्टार्च हे नॉन शुगर आहे, तर ते अमॉर्फस पावडरच्या फॉर्म मध्ये असतात. त्यानंतर शुगर्स आर सोल्युबल इन वॉटर, ओके. पुढे नॉन शुगर्स आर इनसोल्युबल इन वॉटर. शुगर मध्ये जे एक्झाम्पल येणार आहे ते मोनोसॅकराइड येणार आहे आणि ऑलिगोसॅकराइड येणार आहे. आणि नॉन शुगर मध्ये जे एक्झाम्पल्स येणार आहेत ते येणार आहेत पॉलीसॅकराइड, ओके. सो स्टार्च इज अ पॉलीसॅकराइड, सेल्युलोज इज अ पॉलीसॅकराइड, सो दे आर नॉन सोल्युबल, किंवा आपण म्हणूया दे आर नॉन शुगर्स, ठीक आहे. हे काय पुढे बघूया. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द रिड्यूसिंग प्रॉपर्टी, म्हणजे रिडक्शन होतं की नाही त्याच्यानुसार आणखी कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहिलं क्लासिफिकेशन पहिलं आहे रिड्यूसिंग शुगर्स, नॉन रिड्यूसिंग शुगर्स. आता तुम्ही आपण अल्डिहाइड्स कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड टॉपिक मध्ये बघितलंय, त्याच बघितलं की नाही, फिलिंग सोल्युशन अँड टोटल्स रिएक्शन. जर अल्डिहाइड प्रेझेंट असेल तर टेस्ट प्रेझेंट येते, आणि अल्डिहाइड नसेल तर टेस्ट प्रेझेंट येत नाही. तर इथं बघा काय सांगितलं की रिड्यूसेस फिलिंग सोल्युशन अँड टोलन्स रिएक्शन, ठीक आहे. ते काय करतात, फिलिंग सोल्युशन अँड टोलन्स रिएक्शन काय करतात, रिड्यूस करतात. आणि नॉन रिड्यूसिंग म्हणजे इट डज नॉट रिड्यूसेस फिलिंग सोल्युशन अँड टोलन्स रिएक्शन, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये स्पेशली अल्डिहाइड्स असणार आहे आणि याच्यामध्ये अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स, ओके. सो इथं अल्डिहाइड्स नसणार आहे असं आपण म्हणूया, ठीक आहे. त्याच्यानंतर रिड्यूसिंग शुगर मध्ये इट कंटेनिंग मोनोसॅकराइड विथ बॉन्डिंग विथ कंटेनिंग अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, ठीक आहे. मग समजा रिड्यूसिंग असेल तर हा कीटोन जो आहे तो वर्ड येणार नाही, तिथे येणार आहे फक्त अल्डिहाइड येणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन रिड्यूसिंग शुगर मध्ये इट कंटेन्स डायसॅकराइड विथ बॉन्डिंग, इथं फक्त मोनोसॅकराइड आहे, इथं काय आहे डायसॅकराइड, आणि कशावर बॉन्डिंग आहे अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बरोबर, ठीक आहे. फक्त डिफरेंशिएट करून स्टडी करा तुम्ही दोघांच्या मधला. तुम्ही पुस्तकामध्ये दिले ते असं नाही दिलं, पुस्तकामध्ये सगळं एकत्र कंबाईन मध्ये दिलेलं आहे. मी ते एक स्पेशली वेगळं क्लासिफिकेशन करून तुम्हाला ते सिंपल फॉर्म मध्ये दाखवलेलं आहे, लक्षात आलं का, ठीक आहे. तर हे कळलं सगळ्यांना, दोन प्रकार आहेत की क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज, ग्लुकोज तयार कसं करायचं, ठीक आहे. तर ग्लुकोज जे आहे हा पहिला देखील फ्रॉम सुक्रोज, सुक्रोज मध्ये लॅबोरेटरी मेथड म्हणले तर सुक्रोज घ्यायचं, त्याचा हायड्रोलिसिस करायचं, ऍसिड वापरायचं हायड्रोलिसिस साठी, डायल्यूट एक्सिल वापरा किंवा डायल्यूट एच2एसओ4 वापरा. तर त्याचा हायड्रोलिसिस केलं, हायड्रोलिस म्हणजे ब्रेकिंग झाले की आता काय मिळालं आपल्याला, सी सिक्स एच ट्वेल ओ सिक्स एक ग्लुकोज मिळाला, एक फ्रुक्टोज मिळाला. मग अशी पण आपण रिएक्शन बघितले, बरोबर का. सुक्रोज ऑन हायड्रोलिसिस गिव्स ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज, ठीक आहे. आता आपल्याला फ्रुक्टोज पाहिजे का त्याच्याबरोबर, नाही आपल्याला काय पाहिजे, फक्त ग्लुकोज पाहिजे. म्हणजे आपल्याला फक्त ग्लुकोज घ्यायचा असेल तर आता हे वेगळं कसं करायचं, तर हे वेगळं करण्यासाठी हे जे काय बघा, ग्लुकोज इज इनसोल्युबल इन अल्कोहोल. जे ग्लुकोज आहे ते अल्कोहोल मध्ये इनसोल्युबल आहे, पण फ्रुक्टोज जो आहे तो काय असणार आहे, अल्कोहोल मध्ये सोल्युबल. मग आपण काय करणार आहे, हे ज्यावेळी मिक्सचर असेल ह्याला कूल करायचं आणि अल्कोहोल मध्ये मिक्स करायचं. अल्कोहोल मध्ये मिक्स कोण होईल, फ्रुक्टोज काय झाला, अल्कोहोल मध्ये मिक्स झाला. सो फ्रुक्टोज इज अ सोल्युबल इन अल्कोहोल. आणि राहिला कोण माल, हे ग्लुकोजचे क्रिस्टल काय मिळणार आहेत तुम्हाला वरती, आणि जे की इनसोल्युबल असतात, लक्षात आलं. काय काय केलं आपण, पहिला सुक्रोज घेतला, त्याचं हायड्रोलिस केलं, मिक्सचर मिळालं ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. आणि मग ह्यातलं वेगळं कसं करायचं, तर आपण त्या मिक्सचर मध्ये काय टाकलेलं आहे, अल्कोहोल टाकलेलं आहे. अल्कोहोल मध्ये फ्रुक्टोज हा काय आहे, सोल्युबल आहे, ओके. आणि ग्लुकोज हा इनसोल्युबल आहे. सो ग्लुकोज हे क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये बाहेर पडतं आणि जे फ्रुक्टोज आहे ते सुद्धा आपण काय करू शकतो, वेगळं करू शकतो, ठीक आहे. पुढं आता हे मेथड परवडणारी आहे का, परवडणारी आहे का, नाही परवडणारी. बिकॉज सुक्रोज पासून जर आपल्याला ग्लुकोज ग्लुकोज तयार करायचं म्हटलं तर